नमस्ते, कसे आहात सगळे आणि काळजी घेताय ना आपापली? आता दिवाळीच्या काही आठवड्याआधी मला अखिलेशने म्हणजेच माझ्या मुलाने मला प्रश्न विचारला, आई दिवाळी म्हणजे नक्की काय गं? मी पण त्याला जरा सरळ आणि सोप्या भाषेत समजावं म्हणून सांगितलं की दिवाळी हा सण सगळ्यात मोठा सण आहे. त्याच्यानंतर या दिवाळीमध्ये सगळे दिवस खूप महत्वाचे असतात, जसं वसुबारस आहे, धनत्रयोदशी आहे, नरक चतुर्दशी आहे, अभ्यंग स्नानाला महत्व आहे. ते मग घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचा आणि एकत्र बसून फराळ करायचा असतो. त्याच्यानंतर दिवाळी पाडवा, मग लक्ष्मी पूजन. आता लक्ष्मी पूजनाला आपण लक्ष्मीचं आवाहन करतो. आवाहन म्हणजे काय? तर लक्ष्मीची आपण पूजा मनोभावे पूजा केली जाते. आणि ह्याच्यानंतर भाऊबीज, बहिणीनी भावानी बहिणीकडे जायचं, कधी बहिणीनी भावाकडे जायचं असतं. त्या बहीण भावाचं औक्षण करते, ओवाळते आणि त्याच्यानंतर त्या दिवसाची आठवण म्हणून ते दोघं एकमेकांना छान छान गिफ्ट सुद्धा देतात. एकत्र बसून फराळ करणं, फटाके उडवणं, आकाशकंदील लावणं, पणत्या लावायच्या, लाइटिंग करायचं, ह्या सगळ्यांनी घर, अंगण आणि मन कसं एकदम लखलखून, एकदम उजळून जायचं. आणि आता हे सगळं ऐकून त्यांनी कशा प्रकारे साधारण त्याची दिवाळी साजरी केली आणि कसा मला थोडा थोडा त्रास दिला, चला आपण बघूया.
लहान मुलांकडून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे कुठलीही गोष्ट मनापासून करणं. ते या लहान मुलांचा अभ्यास करणं असो, मस्ती करणं असो किंवा मनसोक्त हसणं असो. काय तुम्हाला पण पटतंय? तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. Ready?